दादा तेवग घ्या गोड बोला अरे इकडे की असं काय काल महाराष्ट्रामध्ये दिल्लीमध्ये प्रकाशित झालेल्या एका पुस्तकावर गदारोळ आंदोलन निर्माण करण्याचा प्रयत्न झालाय. मुळात हे पुस्तक भारतीय जनता पार्टीचं अधिकृत प्रकाशन नाही. ज्याने लिहिलेलं आहे तो अनेक वर्ष शिवसेनेचाच कार्यकर्ता होता, आता आता भाजपत आहे. आणि त्यामुळे त्या पुस्तकाच्या बद्दल मी काही म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की त्या पुस्तकाबद्दल जे तुम्हाला म्हणायचं ते म्हणा. त्याचा राग आणि त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टीवरचा राग कशासाठी निर्माण करताय? छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी काही कमी लेखलं नाही. सहजपणे आपण असं म्हणतो की अरे तू तर शिवाजी महाराजांसारखा शूर आहेस, याचा अर्थ काय? तर शिवाजी महाराज मोठे, ते शूर, त्यांच्यासारखा तू शूर आहेस. कधी कधी आपण असं म्हणतो की तू तर देव माणूस आहे, म्हणजे काय देवाची किंमत कमी गेली काय? तू देव माणूस आहे म्हणजे देव जसा असतो तसा तू देव आहेस. पण तरीही त्या पुस्तकावर बंदी आणायची आहे, त्या पुस्तकाला पुस्तकाचं वितरण थांबवायचं हा वेगळा विषय आहे. त्यासाठी मोदींचे पुत्र जळलं काय? मोदींचा संबंध काय? मोदीने पुस्तक लिहायला सांगितलं. त्यामुळे हे महाराष्ट्रामध्ये साप म्हणून भुई बडवणं जे चाललेलं आहे ते थांबवा. आता राऊतांनी, आमच्या मित्रांनी संजय राऊतांनी लगेच यावर तीन महाराजांना प्रश्न विचारला. शाबास संजय राऊत, मग असा प्रश्न तुम्ही ज्या वेळेला मध्य प्रदेशच्या काँग्रेसच्या सेवादल कमिटीने स्वातंत्र्यवीर सावरकरांना समलिंगी समभोगी म्हटलं, नथुराम गोडसेंबरोबर शारीरिक संबंध होते असं म्हटलं, त्यावेळेला तुमची बोलती का बंद झाली होती? तेव्हा नाही ट्विट केलं तुम्ही संजय राऊत, तेव्हा नाही कोणी आंदोलन केलं शिवसेनेने, आज कोल्हापुरात केलं की म्हणे छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी मोदींशी केली. छत्रपती शिवाजी महाराज मोठेच आहेत. मोदींनी 14 साली पंतप्रधान होण्यापूर्वी रायगडावर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. देवेंद्रजींनी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांपासून आम्ही प्रेरणा घेऊन काम करतो हे म्हटलं. तुम्ही तर सत्ता मिळवण्यासाठी महाशिव आघाडीतला शिव काढला. शिवाजी महाराजांचा अपमान कोणी केला? महाशिव आघाडीची महाविकास कशी आघाडी झाली? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन चालणार नाही असं पवारांनी किंवा थोरातांनी सांगितलं असेल तुम्हाला. तुम्ही तर शिवाजी महाराज काढले आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जाज्वलला अभिमान दाखवत तुम्ही बाहेर पडले. सावरकरांच्या वेळेला बोलती कुठे बंद होती हा माझा प्रश्न आहे.